जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले असून सरकारी कर्मचारी संप सुरू असला तरी पंचनाम्यांचे काम थांबणार नाही। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सरकारने घेतली असून पूर्वप्रमाणेच शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची भूमिका सरकारची राहिली। शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेती पिकांच्या कर्ज बाजारातही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलून लवकरच निर्णय करू अशी ग्वाही महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली। शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी गारपीट झालेल्या भागाची पाहणी केली आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावरती ते थेट गेले आहेत। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच मुख्यमंत्री आणि केंद्राकडे आम्ही या गारपीटांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मागणी करणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले। तसेच शेतपिकांचे मोठे नुकसान सुरू असून लवकरच लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर सांगितले आहे। घराच्या पाठीमागे लावलेली 2 लाखांची जीप चोरी झाली। नगर मनमाड राज्य महामार्गावर एका CCTV फुटेजमध्ये मध्यरात्री 1:30 वाजताच्या चोरीची जीप जाताना दिसली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आकाश संजय साबळे यांची फिर्यादीने दिली आहे। त्यात म्हटले आहे की घरगुती वापराची जीप रात्री 11:30 वाजता घराच्या पाठीमागे लावली होती। दुसऱ्या दिवशी 7:00 वाजता ती चोरी झाल्याचे लक्षात आले। शोध घेताना जुन्या बसस्थानक परिसरातील नगर मनमाड राज्य रस्त्यावरील 1 CCTV फुटेजमध्ये मध्यरात्री 11:30 वाजता ही जीप जाताना दिसली आहे। सोनेपासून जवळ राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलगी आई वडील नसल्याने चुलता चुलतीसह बाहेरच्या जिल्ह्यात ऊसतोडीकरिता गेली असता त्या भागात तिच्यावर अनेकदा अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी याबाबत विशेष खबरदारी घेऊन प्रकरण हाताळत आहेत। मुलीच्या चुलतीने दिलेल्या फिर्यादीवरून सर्व घटनाक्रम नमूद केले आहेत। अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गरोदर असल्याची पोलिसांनी सांगितले। नगर शहरासह जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात शनिवारी अवकाळी व गारपीटांचा पाऊस झाला। त्याचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे। शनिवारी शहरात दुपारी 1 वाजता व सायंकाळी 4 वाजता वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला। दरम्यान अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः नैसर्गिक परिस्थितीत पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी दिली। जिल्ह्याच्या दक्षिण भागात कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव व तालुक्यात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या 3 दिवसांपासून शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने शाळा बंद पडल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते ही बाब लक्षात आल्यावर फतेहपूर ग्रामस्थांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार काल सकाळी 50% विद्यार्थी शाळेत आले होते। विद्यार्थ्यांनी परिपाठ झाल्यानंतर गावचे सरपंच तुळशीराम शिंदे हे शिक्षक झाले। त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी आश्चर्यचकित झाले। नेवासा तालुक्यातील कत्तेपूर ग्रामस्थ काल सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करताना एक प्रकरणी संपावर गेलेल्या शिक्षकांना इशाराच दिलाय। आज सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन मागणी पाठिंबामध्ये सहभागी झाले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत। 2004 पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर 17 लाख कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत। या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, पंचायत समित्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच तहसील कार्यालयांसह
सरकारी विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे। तब्बल 46 वर्षांनंतर सर्व थरातील अधिकारी कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे। जुने पेन्शन योजनेसाठी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। बाळासाहेब थोरात यांनी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत विविध प्रश्न सरकारला विचारले आहे। संगमनेर येथे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना समन्वय समितीच्या वतीने भव्य पेन्शन दिंडी व शासनाच्या जनजागृतीसाठी जागरण गोंधळ पार पाडला। यावेळी महसूल आरोग्य वन नगरपालिका पाटबंधारे शिक्षण आदि सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देण्यात आल्या आणि याच आंदोलनात थोरात देखील सहभागी झाले आहेत। लॉन्ग मार्च मधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आले आहे। लॉन्ग मार्च मधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री मंत्रालयस्तरीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत केली होती। ज्यांच्या भूमिगत गटारीसाठी कवडीचे योगदान नाही त्यांनी आमच्यामुळे या गटारीचे काम सुरू झाल्याची टिप्पणी वाजवायला सुरुवात केली असून ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही ते आता न केलेल्या कामांचे श्रेय घेत आहे। मग त्यांनी आपल्या कार्यकाळात काय केले असा तिरकस सवाल राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सौ माधवी वाघचौरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांना विचारला आहे। मात्र ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही त्यांनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी सुरू केलेली धडपड केविलवाणी आहे। ज्यांना हे माहीत नाही की ही भूमिगत गटारबाब हॉस्पिटलचे श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कलपर्यंतच बांधण्यात येणार आहे। मात्र त्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम आमच्यामुळे सुरू झाल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून कोणतेही योगदान नसताना फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप हास्यास्पद आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री।